भक्त समागमे सर्व भावे हरि सर्व कामे करी न सांगता साठ विलारा हे हृदय संपुष्टि बाहेर धा कोटी मूर्ति उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला हृदय संपुष्टि बाहेर धा कोटी मूर्ति उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते किंवा ठेवून या काही न मागती साठविला हृदय संपुष्टि बाहेर धा कोटी मूर्ति उभा विठ्ठल विठ्ठल बाहेर धा कोटी मूर्ति उभा पांडुरंग अधिकरण ते
श्री चिबंधु श्री चरण श्री गुरुंचे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकोटी मूर्ती उभा प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग हा महाराष्ट्राचे भूषण देहूचे महासाधू विश्वगुरु जगतवंत जगश्रेष्ठ श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा देव भक्ताचा संबंध सांगणारा चार चरणाचा गोड असा अभंग सेवेकरता निवडला विढळ आपल्याला देव आवडतो याला महत्व नाहीये आपल्याला देव किती आवडतो याला विशेष महत्व नाहीये मग आपण देवाला किती आवडतो याला जास्त महत्व आहे कारण आपल्याला काही पण आवडतं आवडू नये ते आवडतं खाऊ नये ते खावं वाटतं त्याच्यामुळे जगात आपल्या आवडीला काहीच किंमत नाही आपल्याला काही पण आवडतं आणि खरं तर असं आहे संसार असू द्या नाहीतर परमार्थ असू द्या तो फक्त आपण आपल्या आवडीनुसार करत असतो संसार तर आवडीनुसार करतोच करतो पण परमार्थ सुद्धा देवाला काय आवडतं याच्याशी काही देणं घेणं नाही आम्हाला आम्हाला जे आवडतं ना ते आम्ही करतो आता बघा काही छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात आणून देते उदाहरणार्थ सोमवार आहे उपवास आहे आता स्वयंपाक बनवून संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवायचा आहे दाखवता तुम्ही नैवेद्य नक्की का दाखवताच ना फक्त जेवण नाही ना घालत कारण नैवेद्य दाखवलं वेगळं आणि जेवू घालणं वेगळं आपला नैवेद्य एवढी एवढी पोळी चपात त्याच्यावर एवढा एवढासा भात थोडस वरण भाजी पूर्ण भजत बिचारायला माहीतच नाही तुकडाच त्या नैवेद्यावर न्यायचा देवा पुढं आणि ते देवाला दाखवण्याच्या अगोदर पाणी फिरवता फिरवता ना तुम्ही बर पाणी कसं फिरवता स्वतःच्या ताटाला म्हणा देवाच्या ताटाला म्हणा तसं शेजारी ग्लास म्हणा तांब्या असतो असं असंच ना असं पाणी घेतात तांब्यातून आणि चूक आपले हे जे नख हे नख नख शास्त्राने निषिद्ध मानलेले हे नख जर देवपूजेच्या जेवणाच्या पाण्यात बुडले तर ते पाणी जेवणाचं पूजेचं न ठरता शौचाला नेण्याचं ठरतं दोष लागतो पाणी कसं यावं या हाताने ग्लास तांब्या उचलावा या हातावर पाणी ओतावं किती त्याच्या मनाने जेवढं पडेल तेवढं असं चालतं का या हातामध्ये पाणी किती यावं एक धान्याचा कण भिजाय एवढंच पाणी या हातात यावं जास्त पाणी आलं तर दारू पिल्याचं पाप लागत मी नाही म्हणत नाथ बाबा भागवतात सांगतात मी तुमच्याशी जे पण बोलणार आहे ते पुराव्या सकड बोलणार आहे कर्मी आचमन करावे माश मात्र जळ घ्यावे न्यूनाधिकात्वा सवे दोष पावे सुरापान सम न्यूनाधिक न्यून अधिक कमी जास्त पाणी जरी हातात आलं दोष पावे सुरापान म्हणजे मदिरा दारू पिल्याचं पाप लागत एवढा कर्माचा मार्ग हवा सूक्ष्म सांगितलेला आहे पण आपल्या काय परमार्थच करायचंय ना लांब आखूड जाड भरड कसंही कर्म असत जसं आपल्याला आवडतं तसं कर्म करतो विठ्ठल तुम्ही कधी देवघरात जाऊन माझ्या पांडुरंगाला विचारलं का तुला कोबीची भाजी आवडते का नाही ती बनू का नको काय घेणार नाही त्याला आवडू नाही त्याला आवड आपल्याला आवडते ना वरण भात भाजी पोळी बनवली नैवेद्य धरला आणि त्याला दाखवला म्हणजे आपण आपल्या आवडीनुसार करतो आपल्याला काय आवडतं पण महत्वाचं आहे आपल्याला देव किती आवडतो हे महत्व नाही त्याला आपण आवडतो का नाही हे महत्वाचं आहे विठ्ठल चला मग आपल्या आवडीला जर किंमतच नाही तर आपल्या आवडीचं चिंतन करण्यात अनमोल वेळ कीर्तनात खर्च का करावा त्यापेक्षा देवाला काय आवडतं त्याचं चिंतन करू ना मग काय आवडतं देवाला
त्यालाच विचारलं तर तो म्हणे मग ऐका, मला माझी आई आवडत नाही, मला माझे वडील आवडत नाही, मला माझा भाऊ आवडत नाही, मला माझी पत्नी आवडत नाही, एवढंच का? मला माझ्या स्वतःचा आत्मा सुद्धा आवडत नाही, एवढे मला माझे भक्त आवडतात. विठ्ठल एवढा आवडतात त्याला भक्त. महाभारतामध्ये कथा आलेली, दादा आणि भगवंत दोघ जण बसलेले असताना, दादा म्हणजे बळीराम दादा, आणि भगवंतानं विचारलं, दादा कौरव पांडवांचं युद्ध ठरलेलं आहे, आपण कोणत्या बाजून उभं राहायचं युद्धाला, कौरवांकडून जायचं की पांडवांकडून उभं राहायचं आपण? दादा म्हणे, हे बघ कृष्ण, आपण पडलो पाहुणे माणसं, आपल्याला काही दोघ सारखेच नाही, पण तरी तुमचं वैयक्तिक मनोगत काय? हा, माझं जर एकट्याचं विचारत असेल कृष्ण, तर दुर्योधन माझा पट शिष्य आहे, त्याला गदा मी शिकवलेली, बास. एवढ्याच वाक्यावरनं भगवंताच्या लक्षात आलं दादाचा कल कुठे आहे. ओ, इतकं आवडत होता दुर्योधन, दादाने सुभद्रास दुर्योधनाला द्यायची ठरवली होती. माझ्यासारखीला तर नसती दिली बाई आपली पोरगी, बाई काय झालाचा होता तो दुर्योधन, काय त्याचे गुण आवडले ते काय माहिती, पण माहित होत भगवंताला ही प्रजा जास्त दिवस जगणार नाही का. धृतराष्ट्रालाच मुळात शाप होता. काय मागे मागे गेलो ना, लय कथा वाढतील मग आपल्या, हा पूर्ण कीर्तनात वेळ नाही मिळणार. काही जन्म अगोदर हा धृतराष्ट्र अरण्यात गेलेला आहे आणि बाण चालवण्याची ती विद्या शिकत होता. कितपत आपल्याला कला येते, ते अग्निशस्त्र नावाचं बाण सुटलं तर अरण्याला वणवा लागला. त्या वणव्यामध्ये, त्या अरण्यात एक सर्पिन बाळंत झालेली होती, छोटे छोटे 100 पिल्ल होते तिचे. कुणी का असाना, पण आईचे ना ती, हा बाळांना जन्म दिला काही का असेना, पण आई ना. त्या अग्नीच्या वणव्यामध्ये 100 मुलं तिच्या जाऊन खाक झाले, आणि त्या अग्नीच्या धुरामध्ये, आईमध्ये, त्या वाफेमध्ये त्या सर्पिणीचे पण डोळे गेले. आत्मा कळकळला तिचा, आई, आणि तिनं शाप दिला, कोणाचं मेल्यानं या अरण्याला आग लावली, ज्यानं आग लावली असेल त्याचे पण असे 100 मुलं मरतील, आणि तो आंधळा होई. हे माहित होतं याला, मग कशाला द्यायची आपली बहीण त्याला, विधवा करायची. इकडच यांना सांगितलं अर्जुनाला, वय साधवानी जाय घेऊन. मला हे सांगायचंय, मला दुर्योधन आवडत, एवढ्या वाक्यावरनं लक्षात आलं दादाचा कल कौरवांकडून आहे. मग भगवंताने विचार केला, जर समजा या मिनिटाला जर दादा मला म्हणले, कृष्णा आपल्याला पांडवांच्या विरोधात उभं राहायचंय, कौरवांच्या बाजूने जायचंय, माझं काहीच चालणार नाही, मला काहीच बोलता येणार नाही, मी नाही म्हणू शकत नाही का? अवतार घेतानाच मी स्टॅम्प पेपर वर सह्या केलेल्या आहे, शब्द दिलेला आहे दादाला, पाळीन मी आज्ञा.
चालले होते भाऊ भाऊ आता दादा होते पहिलवान तर चालता चालता चिंता नाही कुठं म्हटलेलं आहे ब्राह्मणाला धक्का लागला कुठं म्हणलं गायीचा धक्का लागलेला गायी घेऊया चालता चालता दादाचा धक्का एका ब्राह्मणाला लागला आता काय रस्त्याने येता जाता एकमेकाच्या धक्के लागत नाही का एकमेकात मग धक्के लागल्यावर काही माणसं खाली पडतात का बरं पडले तरी मरतात का याचा धक्का लागला ब्राह्मणाला जसे ब्राह्मण बुवा खाली पडले पडले तसे हालचाल थांबली लोक लगेच धावा धावा पळा पळा लोकांना आवाज लगेच गर्दी झाली त्यांची हालचाल पाहिल्यानंतर दादा पहिलवान पण घाबरले ए कृष्णा कृष्णा इकडे इकडे काय झालं अरे काय नाही बाबा चालता चालता धक्का लागला ब्राह्मण बुवा पडले तो गेले बाबा म्हणजे दादा तुम्ही ब्रह्म हत्या केली ए भाऊ केली नाही ती झाली घडली हा केली काय झाली काय पण झाली ना मग हाता रे कृष्णा ब्रह्महत्येचं पातळ लई भयान दादा घाबरू नको मला पर्याय सांग त्याच्यावर ब्रह्महत्येचं पातळ लई कठीण ब्रह्महत्येचं पातळ घडलं राजा दशरथाकडनं तर दुष्काळ पडला अयोध्येवर ब्रह्महत्येचं पातळ करायचं असेल तर पृथ्वीची प्रदक्षिणा करावी लागेल श्रीमद भागवतात सुद्धा चिंतन आलेलं आहे विठ्ठल विठ्ठल देवांचे गुरु बृहस्पती इंद्र दरबारात गेले हा इंद्र म्हणजे काय बोगस माणूस रंगेल माणूस आहे रंगेल मृत्यू आयना नापसारा त्याला लईच नाद त्याच्या त्याच रंगेला गुरुदेवाला याचं लक्ष नाही बसायला दिलं नाही नमस्कार केला नाही पाद्य पूजन केलं नाही काय आदर सत्कार नाही गुरुदेव नाराज झाले थांबले थांबले बृहस्पती निघून गेले असे निघून गेले परत कधी स्वर्गात गेले नाही गुरुदेव नाही बृहस्पती नाही म्हणून इंद्राधिक स्वर्गातील सगळे कर्म बंद पडले कुणीतरी पाहिजे आता इथं मग ब्रह्मदेवांना विचारलं आता काय करायचं दोन पर्याय तुमच्याकडे एक तर बृहस्पतींना ना नाही तर बृहस्पतीच्या अधिकारा इतका ब्राह्मण इथं आणा आता बृहस्पती तर काही सापडेनाच मग त्यांच्या अधिकारा इतका ब्राह्मण पृथ्वीवर शोधू लागले तर शोधता शोधता पृथ्वीवर त्वष्टा नावाचे ब्राह्मण होते श्रीमद भागवतात आलेले त्वष्टा नावाचे ब्राह्मण होते त्यांच्या पत्नीचं नाव होतं कुक्षी इथं गडबड अशी होती त्वष्टा ब्राह्मण होते आणि कुक्षी राक्षसी होते त्यांना एक मुलगा होता त्याचं नाव होतं विश्वरूप मुलगा बापासारखाच विद्वान होता बरोबर नाही ना अधिकाराचा तो शोधला त्या विश्वरूपाला घेऊन गेले हे स्वर्गामध्ये पूजे करतात यज्ञाधिका करता हा तिथे यज्ञ सुरू झाला काय येतं त्या यज्ञामध्ये हा विश्वरूप देवांना बळ मिळावं म्हणून आहुती तर टाकायचाच पण आहुती देता देता थोडस त्याला त्याच्या आईच्या कुळाचा पण कैवार वाटायचा मग तो गुपचूप आहे ना राक्षसांच्या नावानं पण आहुती द्यायचा काही दिवसांनी ही गोष्ट इतर देवतांच्या लक्षात आली इंद्राला सांगितलं ते रागीट माणूस आहे लगेच आला आपलं शस्त्र घेतलं आणि पाठी मागून आला आणि विश्वरूपाचं शिर उडवलं आई कोणती का असे ना पण बाप ब्राह्मण होता म्हणून विश्वरूप ब्राह्मण ठरले ब्रह्मतेचा पातळ इंद्राच्या माथी बसलो आणि पातकान बोजा डोक्यावर घेऊन राज्य कारभार करता नाहीये पृथ्वीची प्रदक्षिणा करावी लागेल पण तोपर्यंत इथं राजा कोण बनल मग तो नौश बनवला आणि तो लय
एडवणी करायला लागला आणि ते इंद्रायणीलाच मागू लागला. सच्चीच मला देते जाऊ द्या तिकडं नाही जायचं आपल्याला. ते कथा वाढेल तर ते पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याकरता तो पृथ्वीवर आला. आता ही प्रदक्षिणा कधी संपायची, मी परत कधी इंद्र दरबारात जाऊ, कधी परत राजगादीवर बसू, ही परिक्रमा लवकर संपली पाहिजे. त्याच्या सुदैवानं रस्त्यात त्याला चौघ जण भेटले. पहिली भेटली जमीन पृथ्वी, दुसरं भेटलं झाड, तिसरी भेटली नदी आणि चौथी भेटली स्त्री. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.